महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यामुळे कोल्हापुरात महाविकास आघाडीनं आनंदोत्सव साजरा केला गुरुवारी दीक्षांत समारंभा दिवशी शिवाजी विद्यापीठात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच सोळा फेब्रुवारीला देण्यात आलेली कोल्हापूर बंदची हाक मागं घेण्यात आल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विद्यापीठानं दीक्षांत समारंभासाठी निमंत्रित केलं होतं त्यांचा महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला होता, होता। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज रविवारी नाथा गोळे तालमीजवळील सुप्रभा मंच कार्यालयात बोलवलेल्या व्यापक बैठकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवभक्त लोक आंदोलन समितीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा घेतला गेल्यानं या आंदोलनाला यश मिळाल्याचं सांगितलं शिवाजीराव परुळेकर यांनी शिवाजी, शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर असलेल्या व्यक्तीनं राज्यपालांना बोलवणं हे चुकीचं असल्याचं सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि सर्वपक्षीय समितीचे निमंत्रक आर के पोवार यांनी कोल्हापूरकरांनी एकत्र येऊन कोश्यारी यांना त्यांची योग्य जागा दाखवली ठरल्याप्रमाणे शिवाजी विद्यापीठात सोळा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन करणार असल्याचं सांगितलं शिवभक्त लोक आंदोलन समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी सुंठे वाचून खोकला गेला आणि औषधाविना खरूच गेली असून आता विद्यापीठात आनंदोत्सव साजरा करू कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानं सोळा फेब्रुवारीला देण्यात आलेली कोल्हापूर बंदची हाक मागं घेण्यात आल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं कोश्यारी यांनी राजीनामा त्यांनी जो दिलेला होता तो मंजूर झालेला आहे त्यामुळं हा राजीमनामा दिल्यामुळं या ठिकाणी आज कोल्हापुरातील सर्व शिवप्रेमी हे सर्व पक्षीय नेते मंडळींनी ने आज या ठिकाणी बैठक घेऊन या कोश्यारीला हटवल्याबद्दल या ठिकाणी आनंदोत्सव करत असताना सोळा तारखेचा बंद मागं घेतलेला आहे आणि त्याचबरोबर उद्या स उद्या शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्वजण कोल्हापूरची जनता विद्यापीठमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा अनुदुत्तो व्यक्त करत असताना एवढंच सांगू इच्छितो की कोल्हापूरचा स्वाभिमानाला जर कोण नक लावायचा प्रयत्न करत असाल तर याद राखा यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रपतींनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर केल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव घोरपडे विक्रम जरग अशोकराव भंडारे संपतराव चव्हाण उदय पोवार दुर्वास कदम कादर मलबारी रफीक शेख लीला धुमाळ वैशाली महाडिक हेमलता माने अनुराधा मांडरे मंगल खुडे शुभांगी साखरे जहिदा मुजावर आदी उपस्थित होत्या